नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. मुंबईसह राज्यभरातल्या आणि देशभरातल्याही महत्वाच्या घडामोडींचा आढावा आता आपण घेणार आहोत महाफास्टमध्ये. भाजपच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी विधानभवनामध्ये भाजपच्या आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत ही निवड केली जाणार आहे. मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक सुरू आहे. खासदार संजय राऊत या बैठकीसाठी उपस्थित आहेत. याशिवाय आदित्य ठाकरे, लीलाधर डाके, शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल देसाई आणि विनायक राऊत हे शिवसेनेचे नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होतीये, त्यासाठी ठाकरे घराण्यातील पहिले लोकप्रतिनिधी असलेले आदित्य ठाकरे हेही उपस्थित आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर मातोश्री बाहेर लावण्यात आलेले आहेत. सेना भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नसताना मातोश्रीच्या बाहेर मात्र बॅनरबाजी बघायला मिळतीये. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असा दावा आरपीआयचे रामदास आठवले यांनी केला आहे. शिवसेनेच्या जेवढ्या जागा आहेत त्या प्रमाणात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि इतर खाती घ्यावीत असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला आपलं समर्थन दिलंय. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील भाजपला पाठिंबा दिलाय. किशोर जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं महायुतीच्या बाजूनं स्पष्ट कौल दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून त्यांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो असं पत्रही आमदार जोरगेवार यांनी दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज संध्याकाळी बैठक होतीये. यामध्ये विरोधी पक्षनेते पदावर मोहर लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आलेले असून त्यांची संख्या काँग्रेसपेक्षा 10 जास्त आहे. त्यामुळे यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची वर्णी लागणार आहे. अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी हवी तशी साथ दिली नाही. तसंच विदर्भातल्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे काँग्रेसला विदर्भात किमान 10 जागांवर नुकसान झालं अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. पक्षश्रेष्ठींना आम्ही ज्या विदर्भात ज्या ज्या ठिकाणी सभा घेण्याची विनंती केली त्या सभा देखील आम्हाला मिळाल्या नाहीत आणि त्याचा फटका विदर्भातल्या 10 जागांवर काँग्रेसला बसला. विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं उमेदवारी वाटपामध्ये हस्तक्षेप केला असा आरोपही त्यांनी केलेला आहे. पुण्यामध्ये खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं चंपा साडी सेंटरचं उद्घाटन केलं. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघामध्ये महिलांना केलेल्या साडी वाटपाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हा अनोखा मार्ग वापरला. आम्हाला हवी विकासाची गाडी, नको चंपा साडी अशा घोषणांनी पाटलांना लक्ष करण्यात आलं. निवडणुकीच्या अनुषंगानं जर या साड्या वाटण्यात आल्या असतील तर निवडणुकीत मतदारांना किती प्रलोभनं दाखवली गेली असतील असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय. बारामतीमध्ये शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेसमोर अजित पवार यांच्या अभिनंदनाचा एक बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरवर आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल असा मजकूर लिहिण्यात आलाय. सध्या हा बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य अजित पवारांना मिळालेलं होतं. अजित पवारांनी महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1,66,000 मतांनी पराभव केला. सध्या या
बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं असून हा बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतो. अमरावतीतल्या मेळघाटमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनिर्वाचित आमदार राजकुमार पटेल विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहकाऱ्यांसोबत जल्लोष साजरा त्यांनी केलेला आहे. डीजेच्या तालावर ठेका देत कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मनसोक्त आनंद साजरा केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द करण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. राजापूर, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी आणि लांजा इत्यादी भागाची आदित्य ठाकरे पाहणी करणार होते. आता 2 ते 3 दिवसानंतर त्यांचा हा दौरा होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची आज 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. मात्र गोकुळची सभा म्हटलं की गोंधळ हा होतच असतो, त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. या सभेतून मल्टीस्टेटचा मुद्दा यापूर्वीच निकाली निघाला, तरी देखील अनेक मुद्द्यांमुळे या सभेत अनेकदा वाद होत असल्याचं बघायला मिळतं. यंदाही महादेव महाडिक गट आणि सतेज पाटील गट यांच्यामध्ये अनेक वाद झाले. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेच्या मध्ये गोंधळ होईल या अपेक्षेनं खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. दोन्ही गटांमधील वादांमुळे सभेत खुर्च्यांची फेकाफेक आणि मोडतोड होऊ नये यासाठी खुर्च्या बांधून ठेवल्या होत्या. गोकुळवर सध्या महादेव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यांनीच गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये यावरून खूप गदारोळ झाल्याचंही बघायला मिळालं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे नवनिर्वाचित आमदार स्वागत सत्कार न स्वीकारता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचं या आमदारांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. आकाश फुंडकर, डॉक्टर संजय कुटे, श्वेता महाले, राजेश खेकडे, संजय गायकवाड या विजयी आमदारांसह खामगाव मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील या सर्वांनी शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली आहे. पुण्यामध्ये लांबलेल्या पावसामुळे पुणेकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत. त्यानंतर पाऊस लांबल्यानं धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढही झाली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यानुसार जलसंपदा विभागाकडून पाण्याचं नियोजन केलं जातं. मात्र त्यानंतरही पाऊस पडल्यानं हे पाणी पुणेकरांना वापरता येणार आहे. परिणामी शहरात सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात येते. मुंब्रा बाह्य वळण मार्ग पुढचे 4 महिने बंद ठेवला जाईल. हा मार्ग गुजरात, नाशिक, भिवंडी तसंच उरण या भागातल्या वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. तो गेल्या वर्षी 4 महिने दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आलेला होता. मात्र वर्षभरातच दुरुस्ती केलेल्या काही भागाची तसंच अन्य ठिकाणी मार्गाची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. सार्वजनिक बांधकाम विभागानं आता दुरुस्तीचं काम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे सादर केला. या कामामुळे हा मार्ग पुन्हा एकदा 4 महिने बंद ठेवावा लागणार आहे. डिसेंबर अखेर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोला आता पुढच्या वर्षीचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खारघर इथल्या जाहीर सभेत तशी घोषणा केली होती. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर अंतरावर वर्षाअखेर मेट्रो सुरू होणार होती. मात्र आता ही मेट्रो पुढच्याच वर्षी धावणार असल्याचं समजतंय. सिडकोनं ऑगस्ट 2011 सुरू केलेला हा मेट्रो प्रकल्प गेल्या 8 वर्षांपासून रखडलेला आहे.
एकीकाळी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसतायत. भाडं कमी करूनही समाधानकारक उत्पन्न मिळालेलं नाही, खर्च वाढतोय आणि भाडेतत्वावरच्या बस गाड्यांमुळे तूटही वाढतीये. या कारणांमुळे गेल्या वर्षी 833 कोटी रुपयांची असलेली बेस्टच्या परिवहन विभागाची तूट आता थेट 2250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. दक्षिण मुंबईतल्या अनेक इमारती मोडकळीला आलेल्या आहेत. यामध्ये काळबादेवी, पायथुनी, भुलेश्वर, मोहम्मद अली रोड या परिसरात अनेक जीर्ण इमारती आहेत. या सर्व इमारतींचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडा आणि पालिकेला आदेश दिलेले आहेत. घरांच्या वाढत्या किमती आणि वाजवी दरातील घरांच्या निर्मितीतला संथपणा या दोन प्रमुख कारणांमुळे भाड्यानं घर घेण्याचं प्रमाण आता वाढू लागलंय. त्यामुळे भाड्याच्या घरांचा तुटवडाही जाणवू लागलाय. देशभरात 2,73,00,000 घरं भाड्यानं दिलेली असून त्यापैकी 2,17,00,000 म्हणजेच 79.4% घरं शहरातली आहेत. तब्बल 50% विभक्त कुटुंब भाड्याच्या घरात सध्या राहत आहेत. सध्या बाजारामध्ये आर्थिक मंदी आहे आणि त्यात बांधकाम व्यावसायिकांमध्ये ती जास्त आढळून येते. त्यामुळे दसरा दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात घराचं बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी खासगी विकासकांकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं. त्या तुलनेमध्ये सिडकोनं जाहीर केलेल्या परवडणाऱ्या घरांच्या महागृह निर्मितीला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ दिवाळीच्या 5 दिवसात 20,000 अर्ज सिडकोकडे जमा झाल्याची माहिती मिळते. नाशकात लष्कराच्या भरती प्रक्रियेदरम्यान पुन्हा गोंधळ उडालाय. परीक्षार्थींच्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थींना कोणतीही व्यवस्था नसल्यानं तरुणांची चेंगराचेंगरी देखील झाल्याचं समजतंय. देवळाली कॅन्टोनमेंटमध्ये 116 इन्फ्रा पॅरा बटालियनसाठी भरती प्रक्रिया होतीये. 63 जागांसाठी राज्यभरातनं तब्बल 25 ते 30 हजार परीक्षार्थी नाशिकमध्ये आले. रात्री अनेकांना रस्त्यावर झोपावंही लागलं होतं. नागपूरमधल्या पेवठा शिवारात नदीत बुडून एका लहान मुलाचा मृत्यू झालाय. जनावरांसाठी पाणी आणायला हा मुलगा नदीवर गेला होता तेव्हा पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. सोनू उर्फ तुषार ब्रजकिशोर जबलपुरे असं मृत मुलाचं नाव आहे. त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला. मृत तुषारचे काका चंद्रशेखर जबलपुरे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. पेवठा शिवारात त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सकाळी त्यांच्यासोबत तुषार नदीवर पाणी आणायला गेला होता. पाण्याची दुसरी खेप आणण्यासाठी तो एकटाच गेला आणि त्यावेळेलाच त्याचा मृत्यू झाला. औरंगाबादच्या बजाजनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र घरात कुणी नसल्यानं मोठा अनर्थ टळला. बळीराम तावरे यांच्या घरात हा स्फोट झाला. घरात भरून ठेवलेल्या दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय. वाळूज पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये चालत्या कारला अचानक आग लागली. बेलापूर खिंडीतून उतरताना कारनं अचानक पेट घेतला. वेळीच वाहन चालकाला आग लागल्याची कल्पना आल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये कार मात्र जळून पूर्णपणे खाक झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील गुन्हेगारी कमी झालेली आहे. मात्र महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मुंबई शहर दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली शहर आहे. 2017 महिला अत्याचाराचे 5,453 गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं देशभरातील 19 शहरातल्या गुन्ह्यांची तपशीलवार आकडेवारी जाहीर केली आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झाल्याचं वृत्त आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्य करणार आहेत. तसंच ते अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी पार पाडतील. पडसलगीकर यांनी यापूर्वी IB संचालक पदावरही आपली सेवा बजावलेली आहे.
कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं आपल्या धोरणामध्ये नरमाई दाखवत युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाला काश्मीर दौऱ्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार युरोपच्या 23 खासदारांचं शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी श्रीनगर इथं पोहोचलं. जगाला काश्मीरचं सत्य सांगण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांनी परदेशी खासदारांच्या या काश्मीर दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर परदेशी प्रतिनिधी मंडळाचा हा पहिला काश्मीर दौरा आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला हे 5 ऑगस्टपासून नजर कैदेत आहेत. इथल्या गुप्तर रोडवर त्यांचे सरकारी बंगले आहेत. मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना आता हे सरकारी बंगले सोडावे लागणार आहेत. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 आणि 35 अ रद्द केल्यानंतर आता नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे त्यांना आता सरकारी बंगले सोडावे लागतील. महाफास्टमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर महाफास्टमध्ये इतर महत्त्वाच्या बातम्यांचाही आढावा घेऊया. सौदी अरेबियात 3 दिवसांच्या उच्चस्तरीय आर्थिक शिखर परिषदेत 15 अब्ज डॉलरहून अधिक रकमेचे करार झाले. त्यासाठी 23 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचं सौदी अरेबियानं जाहीर केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक पातळीवरच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ही शिखर परिषद पार पडली. सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकारानं दाभोस इन द डेझर्ट या भविष्यातल्या गुंतवणूक पुढाकार कार्यक्रमामध्ये हे करार करण्यात आले. मुंबई शेअर बाजारानं ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सनं 40,000 टप्पा ओलांडलाय. सेन्सेक्स 234.23 अंकांनी वाढून 40,066.7 अंशांवर गेलाय. मंगळवारी देखील शेअर बाजारात तेजी दिसली. काल दिवसभरात 581 अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सनं दिवस अखेरीस 39,831 स्तर गाठला होता. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे काल दिवसभरात गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल 2.73 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मंगळवारी 6 पैशांनी बळकट झाला. यामुळे रुपयानं 70.84 अशा नव्या दराची नोंद केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणावर डॉलरचा पुरवठा करण्यात आल्यानं तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत घसरण झाल्यानं रुपयाची स्थिती वधारली. सुरुवातीच्या सत्रात रुपया 70.68 वधारला होता. मात्र ही तेजी राखण्यामध्ये रुपयाला अपयश आलं. पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना ऑक्टोबर महिन्यात मात्र यामध्ये मोठी घसरण झालेली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नसला तरी मंगळवारी मात्र किमतीत घसरण झाली होती. मंगळवारी पेट्रोलचे दर 6 ते 7 प्रतिलिटर तर डिझेलचे दर 10 ते 11 पैसे प्रतिलिटरनं कमी झालेले होते. रिझर्व्ह बँकेनं आपल्या राखीव सोने साठ्यातील 8,000 कोटी रुपयांचं सोनं विकल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय. रिझर्व्ह बँकेनं 30 वर्षात पहिल्यांदाच आपल्या साठ्यातील राखीव सोन्याची विक्री केल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र यात तथ्य नसून आम्ही सोन्यासंबंधी कोणत्याही प्रकारे विक्री वा अन्य व्यवहार केलेला नाही असं आरबीआयनं रविवारी ट्विट करून स्पष्ट केलं. ऑक्टोबर महिना आता संपत आलाय. या महिन्यातील सणांनी देखील निरोप घेतलाय. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका बंद होत्या. नोव्हेंबर महिन्यात देखील 8 दिवस बँका बंद असतील. नोव्हेंबरमध्ये सणासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यातील सुट्ट्या मिळून 8 सुट्ट्या आहेत. प्रसिद्ध योगी आणि सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपचे संस्थापक परमहंस योगानंद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून 125 रुपये मूल्याचं विशेष नाणं जारी करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत 125 रुपयांच्या या नाण्याचं लोकार्पण केलं. यावेळी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.
जगातील 100 उत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसंदर्भात सीईओ हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनं केलेल्या ताज्या सर्वेक्षणात चालू वर्षातल्या सर्वोत्कृष्ट 10 सीईओंमध्ये भारतीय वंशाच्या 3 सीईओंचा समावेश झालेला आहे. रक्ताच्या कर्करोगानं ग्रस्त असलेल्या 17 वर्षीय राम्याला एका दिवसासाठी पोलीस आयुक्त बनण्याची इच्छा पूर्ण करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये रचकोंडा पोलीस ठाण्यामध्ये तिला एका दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवण्यात आलेलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे संसदेत आणखी एक विधेयक सादर करून 12 डिसेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा चौथ्यांदा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षानं सुद्धा त्यासाठी तयारी दाखवलेली आहे, त्यामुळं लवकरच ब्रिटनमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानची कोलकात्याची दुसरी टेस्ट मॅच डे नाईट खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेली आहे. भारत बांगलादेशमधली दुसरी टेस्ट मॅच 22 ते 26 नोव्हेंबर या दरम्यान इडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश पहिल्यांदाच दिवस रात्रीच्या या टेस्ट मॅचमध्ये खेळतील. या टेस्टच्या पूर्वतयारीसाठी दोन्ही टीम्सना केवळ 2 दिवस मिळणार आहेत. अमेरिकेतल्या रिचमंड विद्यापीठातील संशोधकांनी चक्क उंदरांना कार ड्रायव्हिंग शिकवण्यात यश मिळवलंय. अर्थातच यासाठी उंदरांना खाऊचं प्रलोभनही देण्यात आलं. प्रशिक्षक चमूतील डॉक्टर आर्थर केली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका प्लास्टिकच्या बरणीला एक ॲल्युमिनियमची प्लेट जोडली आणि छोटीशी कार बनवली. प्लास्टिक बरणीच्या सहाय्यानंच केबिनही बनवली. उंदरांसाठी ड्रायव्हिंग सीट म्हणून ॲल्युमिनियमचीच एक प्लेट बनवली आणि तांब्याची एक तार लावली. हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फुल झालेला आहे. अवकाळी पावसातही व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. सोमवारपासून कॅन्टर सफारी सुरू करण्याचा निर्णयही प्रकल्प व्यवस्थापनानं घेतलेला आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडून सण साजरा केला जातो, मात्र याचा फटका मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसतो. मुंबईतल्या प्राणी रुग्णालयात अनेक प्राण्यांवर फटाक्यांमुळे आता जखमा झाल्याने उपचार सुरू आहेत. त्यामध्ये मांजर आणि कुत्रा या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात भाजल्याच्या जखमा आहेत, तर पक्ष्यांना फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्यामुळे उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज 2 लाखांहून अधिक भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे साई मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेलेत. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. भक्तांना साई दर्शनासाठी किमान 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागतंय. भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीनं दर्शनाची तसंच निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच महाफास्टमध्ये इथंच थांबूया. नमस्कार.